एखादा उद्योग जेव्हा उभारतो तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही तर तो एका समाजाला उभारी देतो आणि त्यात जर तो उद्योग स्थापण्यामागचा हेतूच मुळी समाजाची प्रगती असेल तर समाज प्रस्थापित सर्व जुन्या रूढी परंपरा मागे टाकून एका नव्या पर्वाला सुरुवात करतो. असंच काहीसं कार्य केलं आहे भारताचे पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांनी. जमशेदजी टाटांप्रमाणेच लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वतःच्या उद्योग समूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि यातूनच जन्म झाला तो किर्लोस्करवाडीचा. भारतातला पहिला लोखंडी नांगर, पहिला पंप, पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणि पहिलं लेथ मशीन सुद्धा किर्लोस्करांनीच बनवलं. आज भारतात टोयोटा कंपनीच्या गाड्या सुद्धा किर्लोस्करांचीच कंपनी बनवली. आज किर्लोस्कर ग्रुप 70 देशात पसरलेला असून ग्रुपच्या 26 कंपन्यांमध्ये 18,000 अधिक कर्मचारी काम करत आहे. काम करत राहा, प्रयत्न कधीही सोडू नका, यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल हे सांगणाऱ्या लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांची ही जीवन कहाणी.